कोरेगाव भीमा प्रकरण आणि यलगार वरून वाद सुरू असतानाच आता यावर एक नवीन पुस्तक आलंय। मुंबई तरुण भारत कडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे। यामध्ये शहरी नक्षलवादाच्या खटल्यामध्ये झालेल्या सुनावणी आणि कोर्टाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली आहे। काय आहे नेमकं हे पुस्तक याविषयीच लेखक भारत आमदापुरे यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णीने। यावरचं फायनल जजमेंट अजून यायचंय, सुनावणी बाकी आहे, पण आतापर्यंत न्यायालयांनी सगळ्या आरोपींचे जे जामीन अर्ज फेटाळलेले आहेत, मग ते सत्र न्यायालय असेल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, सगळ्या स्तरावर आतापर्यंत जे आरोपी अटक आहेत, एकूण 16 आरोपी अटक होते, आता 15 आहेत, एका आरोपीचा मृत्यू झाला, तर त्या सगळ्यांचे जामीन अर्ज नाकारत असताना जे निरीक्षण न्यायालयांनी नोंदवलेली आहेत ते न्यायालयीन आदेश आहेत, न्यायालयीन फायनल निर्णय नाहीयेत ते। तर त्यामध्ये प्रथमदर्शनी जे पुरावे सादर करण्यात आले किंवा प्रथमदर्शनी जे निरीक्षण नोंदवली ते सगळं लोकांसमोर आलं पाहिजे, आणि एकांगी बाजूने जो प्रचार चालतो माध्यमातून ते कुठेतरी थांबला पाहिजे आणि लोकांना खरं काय हे कळलं पाहिजे।